नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व्यापारी को विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से समर्थन में सोमवार को आंदोलन किया गया, जिसमें सभी व्यापारियों को महानगर पालिका द्वारा दिए गए निर्देशों को हटाने को लेकर यह आंदोलन हुआ था। विदर्भ चंडी का शहीद चौक इतवारा में सोमवार को व्यापारी द्वारा दिए गए नियमों को लेकर आंदोलन किया गया। नागपुर महानगर पालिका की ओर से नागपुर में व्यापारियों को नए नियम दिए गए हैं, उसका विरोध किया गया, जिसमें व्यापारी को बहुत लाइसेंस मंगाए जा रहे हैं। साथ ही नागपुर महानगर पालिका ने ऑड इवन टू के तहत व्यापारी को दुकानें चालू करने के निर्देश दिए हैं। यह नियम बंद होना चाहिए, यह भी मांग की गई। आमच एक कसं म्हणणं आहे की बहु लायसन्स प्रणाली जे लागू होऊन राहिली आणि व्यापाऱ्यांवर जे दडपशाही करण्याचा मनपा शासनाद्वारे महाराष्ट्र शासनाद्वारे जे कट रचण्यात आलेलं आहे, आज व्यापाऱ्यांना फक्त व्यापार करण्याकरता एक गुमास्ता लायसनची आवश्यकता राहते ते बॉम्बे ॲक्टच्या तहत, परंतु आज जे मनपा आयुक्त हे आपले एक नवे लायसन्स लादून राहिले आणि व्यापाऱ्यांवर निर्बंध लादत आहे, त्यामुळे व्यापार करणं कठीण होईल आणि ग्राहकांवरही त्याचा बोजा पडणार आहे। म्हणून आमचं असं म्हणणं आहे का जे नवी लायसन्स प्रणाली आहे ती नवी लायसन्स प्रणाली पूर्णपणे खत्म झाली पाहिजे आणि एकच लायसन जो आता गुमास्ता जो चालू आहे तेच राहिलं पाहिजे। याच्या अलावा संपूर्ण देश पूर्ण चालू होत असताना तुम्ही विमानतळे चालू केले, तुम्ही बस चालू केल्या, तुम्ही लोकसभा चालू केले, तुम्ही विधानसभा चालू करत असता आणि तुम्ही व्यापाऱ्यांना ऑड इव्हनचे नियम लादून राहिले ते चुकीचं आहे। तर जे तुम्ही त्यांना 2 दिवस बंद ऑलरेडी करायला लावून राहिले, तुम्ही त्यांना शनिवार आणि रविवार बंद करायला होता, 2 दिवस तर तुम्ही करायला होते, तर त्याच्यात तुम्ही जो एक व्यापारी सोमवारी दुकान उघडते त्याला 3 दिवस भेटते, परंतु जो व्यापारी मंगळवारी दुकान उघडते त्याला फक्त 2 दिवस भेटते। म्हणजे एकासोबत तुम्ही आईचं प्रेम दाखवता आणि एकासोबत तुम्ही सौतेली मायचं प्रेम दाखवता, हे कसं म्हणता आयुक्तांची मनमानी चालू आहे। म्हणून हे आड इव्हनही बंद झालं पाहिजे। एवढंच नाही तर ज्या प्रकारे व्यापाऱ्यांवर नवीन प्रकारे निर्बंध लावून जो इन्स्पेक्टर राज आणण्याचे हा कट मनपा आयुक्तांचा आहे, त्याबद्दल आम्ही हे आजचं आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही इथे व्यापाऱ्यांच्या समर्थनात आहोत, महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आहोत, मनपा शासनाच्या निषेधार्थ आहोत। म्हणून आम्ही इथे मनपा शासन आणि महाराष्ट्र शासनाचा बायकॉट करत आहोत। मी मुकेश मासूरकर, विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर विभागीय युवा आघाडी अध्यक्ष। महाराष्ट्र सरकार द्वारा नए नियम लगाए जाने पर विरोध किया गया। मी गुलाबराव धांडे, उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण। व्यापारी या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्याला त्रास देणं मना आहे। व्यापाराच्या भरोशावर स्वतः व्यापारीच नाही त्याचं कुटुंब आहे, त्याचं कुटुंबच नाही तर त्याचा परिवार आहे, त्याचा परिवारच नाही तर या विदर्भातील मजूर त्याच्या भरोशावर आहे, मजूरच नाही तर कास्तकाराचा माल सुद्धा विकणं त्याच्या भरोशावर आहे आणि म्हणून व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्याला त्रास देणं मना आहे आणि म्हणून विदर्भ आंदोलन समिती त्या व्यापाऱ्याच्या बाजूने उतरलेली आहे। जर एवढंच मोठं तुम्हाला स्वाभिमान असेल तर आम्ही आयुक्त तुकाराम मुंडेला आवाहन करतो, एवढे प्रामाणिक आहे तर विदर्भ आंदोलन समिती तुमचा साथ देते। तुम्हाला आवाहन करतो की नागपूर करार वाचा, नागपूर कराराचं ज्यांनी ज्यांनी उल्लंघन केलं, नागपूर विदर्भाशी ज्यांनी ज्यांनी बेईमानी केली, नागपूरच्या मनपा आयुक्तांना आवाहन करतो मुंडेंना की ज्यांनी ज्यांनी नागपूर कराराची बेईमानी केली, नागपूरकरांना फसवलं, त्या कराराची बेईमानी करणाऱ्यांना तुम्ही FIR दाखल करा। तो दिल्लीच्या केंद्रातला असो की मुंबईच्या राज्य सरकारचा असो, ज्यांनी नागपूर कराराची बेईमानी केली नागपूरला येता बरोबर त्यांना हे करा। मग देशात जर एक कायदा लागू करण्यासाठी सगळी धडपड काढली आहे, GST एक लावत आहे तर एक नियम लावा ना, तुम्ही एक नियम सगळ्यांना लावा, आम्हाला तयार आहे ना। तुम्ही इलेक्ट्रिकच्या बिलाल 99 टॅक्स करता आणि इकडे म्हणता एक देश एक GST, एक देश एक टॅक्स, मग हे कसं काय। म्हणून ह्या त्रास देण्याचं काम सोडून द्या आणि कोरोनाचं कारण देता, मग ज्यांनी विमानात बसून कोरोना आजार इथं आणला भारतामध्ये 53 दिवस पहिला रुग्ण सापडला 30 जानेवारीला आणि त्याच्यानंतर 23 मार्चपर्यंत 53 दिवस कोरोनाचे मरीज विदेशातून भारतात आणले, त्यांना नाही पकडत तुम्ही।
टर्मला गुजरात मध्ये आणले, 1 लाख लोक जमा केले, त्या कोरोना पसरवणाऱ्याला नाही रोखलं तुम्ही, भारतात पूर्ण कोरोना पसरवला यांनी, यंदा कोणीही काही म्हटलं नाही। आणि आमचा व्यापारी आमचा मजूर गाडीमध्ये जाते, गावाला जाते, कामाला जाते, त्याला मारून राहिले लाठी ना, हा कोणता देशातला कायदा आहे। नागपूर समेत पूरे देश के व्यापारी परेशानी में है, जिसके चलते सरकार ने व्यापारी वर्ग को व्यापार करने के लिए मुभाए उपलब्ध कराने की बात कही गई है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ INBCN के लिए स्वप्निल बुंधाड़ी की रिपोर्ट।